गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग मॅम. सर तुम्ही कुठून आले आहात? आम्ही पुण्यावरून आलेलो आहोत. सरांचं कोणत्या बँकेत सिलेक्शन झालंय? SBI बँकेमध्ये त्याचं सिलेक्शन झालेलं आहे. सर तुमचा मुलगा आज अधिकारी झालाय, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? खूप आनंद वाटतो, खूप समाधान वाटतं. आणि माझी जी इच्छा होती की त्याने बँकेत लागावं, ती त्याने पूर्ण केली आहे, त्याबद्दल मी खूप समाधानी आहे. मॅम कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन म्हणजे मुला इतकंच आई वडिलांच्या पेशंटची तयारी असते, तर तुम्ही कसं पेशंट राहून सरांना सांभाळलं? त्याची मनाची तयारी होती ना की मी स्टेट बँकेतच लागणार म्हणून. त्याला ह्याच्या आधी पण मिळाल्या, पण त्याला ते एक ध्येय ठेवलं त्याने की मी SBI मध्येच करिअर म्हणून. आणि त्यामुळे मी त्याला फक्त माझे आशीर्वाद होते की तू जे करशील ते चांगलं करशील, आणि झालं म्हणजे ते. सर आधीपासूनच अभ्यास होते का, कॉम्पिटेटिव्हची तयारी करत असताना झाले? नाही अजिबात, तो दहावीत देखील तो अभ्यासासाठी सिरियस नव्हता, पण तरी त्याने चांगले मार्क मिळाले. अजून जर अभ्यास केला असता ना तर तिथेही त्याचं खूप छान झालं असतं. प्रिपरेशन, हां प्रिपरेशनच्या वेळेस त्याने मग एक सिरियस झाला तो अभ्यासाबद्दल, आणि खूप चांगला अभ्यास केला म्हणजे मन लावून त्याने सिन्सिअरली एकदम अभ्यास केला. प्रिपरेशनच्या दरम्यान सरांच्या काही सवयी आणि स्वभावामध्ये चेंजेस वाटले का तुम्हाला? नाही, उलट त्याने सगळं काही फ्रेंड्सना बाजूला केलं. फक्त एक दोन मित्र त्याचे असे होते की तो त्यांच्याशीच कॉन्टॅक्टमध्ये होता, बाकी काही नाही, फक्त अभ्यास करायचा तो. या प्रवासात यशाच्या आधी थोडं अपयशाला सुद्धा सामोरं जावं लागतं, आणि मुलं तेव्हा जेव्हा अपयशी होतात त्यांना सगळ्यात जास्त आई वडिलांच्या सपोर्टची गरज असते, तेव्हा तुम्ही त्यांना कसा सपोर्ट दिला? त्यावेळेस तो पहिल्यांदा जेव्हा तो अपयशी झाला ना तेव्हा तो खूप नर्वस झाला की काय असं म्हटलं. अरे म्हटलं अपयश ही यशाची पायरी असते, म्हटलं तू प्रयत्न कर तुला मिळेल, आणि त्याने केलं म्हणजे ते. तुम्ही दुसऱ्या पालकांना काय सल्ला देणार? फक्त म्हणजे आपला मुलगा चांगल्या तऱ्हेने काही करायला बघत असेल तर त्याला नक्की सपोर्ट करायला पाहिजे, आणि त्याच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे, आणि आपले आशीर्वाद त्याच्यावर असायला पाहिजे. सर तुम्ही SSA बद्दल काय सांगणार? SSA बद्दल काय जितकं सांगू तितकं मी. आज जे काही मी आहे और जी काही पोझिशनवरती मी आहे, जे काही अचीव्ह केलं आहे ते शुभम सर्स अकॅडमी आणि शुभम सर्सच्या टीममुळे त्यांच्याशिवाय शक्यच नव्हतं. लाईक थ्रूआउट त्यांनी सपोर्ट केला आहे. 2.5 वर्ष मी ह्याच्यात होतो, एकदाही मला असं हेल्पलेस और ह्याच्यासारखं त्यांनी वाटू नाही दिलं. प्रत्येक क्षणी जेव्हा पहिला रिझल्ट गेलेला तेव्हासुद्धा सर खंबीरपणे मागे उभे होते की नाही भाई थोड्याशानी हे झालं आहे, आपल्याला इम्प्रूव्ह करून आपल्याला करायचं आहे म्हणून. सो मग सेकंड ह्याच्यात परत त्याच जोमानी चालू करून मी एवढंच सगळ्यांना ॲडवाईस देईन की स्वतःवरती तेवढा एक विश्वास ठेवा. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम म्हणजे हे नाही की आपल्याला क्रॅक करणं आहे और क्वांट एवढं पाहिजे आणि LR तेवढं जमलं पाहिजे. इट्स ऑल अबाउट मेंटल गेम. तुम्हाला मेंटली तेवढं स्ट्रॉंग होणं आहे इथं एक्झामचा, तेवढाच एक ध्येय आहे की तुम्ही मेंटली स्ट्रॉंग झाल्यावर पुढे मग करिअरमध्ये ते तुमच्या सोबत राहतं. LR क्वांट वगैरे पुढे तुम्हाला उपयोगी पडणार नाही आहे, पण जी तुम्ही मेंटल डेव्हलपमेंट करता एक मेंटल स्ट्रेंथ बिल्ड होते ह्याच्यामुळे प्रेशर सिच्युएशनमध्ये राहून, ती पूर्णपणे आयुष्यभर तुमच्यासोबत राहील.